आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्याने आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहील. इसर्गजी नगरपालिकेमध्ये 2 वर्षात एकही निविदा मक्तेदार त्वरित भरत नसल्याने कामे प्रलंबित राहत आहेत. एक एक कामाच्या 5-5 वेळा निविदा काढल्यानं नगरपालिकेचंही नुकसान होत आहे. एकूणच रिटेंडर एक शाप असल्याचा आरोप करून काँग्रेसचे नगरसेवक शशांक बावसकर यांनी शासनाकडून पैसे येऊन सुद्धा काम सुरू होऊ शकत नाही ही अत्यंत खेदाची बाब असल्याचं सांगितलं. संबंधितांनी यामध्ये खऱ्या कारणावर उपाय शोधून भविष्यातील पाणी टंचाई लक्षात घेऊन कृष्णा योजनेची जलवाहिनी बदलण्याचं काम त्वरित सुरू करण्याची मागणी केली. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कृष्णा योजनेला वारंवार गळती लागते आहे, त्यामुळे नगरपालिकेने गळती लागणारी 11 किलोमीटरची जलवाहिनी बदलण्यासह विविध कामांसाठी 25 कोटी 50 लाख रुपयांचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवला होता. त्यापैकी सातत्याने गळती लागणारी 6 किलोमीटरची जलवाहिनी बदलण्याची 17 कोटी रुपये मंजूर झाले आहेत आणि नगरपालिकेने जलवाहिनी बदलणे, कुरुंदवाड नदीवर जलवाहिनीसाठी पूल बांधण्यासाठी 16 कोटी 98 लाख रुपयांची निविदा 14 जानेवारी 2019 रोजी प्रसिद्ध केली आहे. 4 फेब्रुवारीपर्यंत एकाही मक्तेदारानं निविदा न भरल्यानं प्रशासनानं 20 फेब्रुवारीपर्यंत मुदत वाढ दिली आहे. केवळ एकच निविदा प्राप्त झाल्याने पुन्हा 25 फेब्रुवारीपर्यंत मुदत वाढ दिली आहे. या तारखेपर्यंत तरी या कामावर निविदा भरली जाणार की नाही याबाबत शंका उपस्थित होत आहे. एकूणच 2 वर्षात नगरपालिकेने काढलेल्या निविदा एकही मक्तेदार त्वरित भरत नाहीत. तसंच प्रत्येक कामाची फेर निविदा काढल्याने नगरपालिकेचं आर्थिक नुकसानही होत आहे. कामं प्रलंबित राहतात. एकूणच शासनाच्या चालू दर सूचीप्रमाणे निविदा काढून सुद्धा मक्तेदाराला काम परवडत नाही याचा नेमका अर्थ काय होतो असा सवाल उपस्थित करून बावसकर यांनी नगरपालिकेत सदर कामावर अनावश्यक होणारा खर्च वाढला आहे का, याला नेमके कोण जबाबदार आहेत. शहरामध्ये तीव्र पाणी टंचाई सुरू झाली असताना शहरातील वेगवेगळ्या भागातून नागरिकांचे मोर्चे येत आहेत, परंतु यांचा कोणतीही परिणाम पदाधिकारी प्रशासनावर होत नाही. त्यामुळे फेर निविदा म्हणजे नगरपालिकेला शापच ठरला असून संबंधितांनी यामध्ये खऱ्या कारणावर उपाय शोधून कृष्णा योजनेची जलवाहिनी बदलण्याचं काम परत सुरू करण्याची मागणी केली आहे.